ओबीसी समाजाच्या मागण्यांसंदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये माजी आमदार पंडित पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांचे भाषण थांबवण्याचा तसेच खेचण्याचा प्रकार घडला आहे इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण तसेच विकास निधी त्यांच्या लोकसंख्येनुसार मिळायला हवा देशात जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी ओबीसी जनमोर्चातर्फे शुक्रवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात माजी आमदार पंडित पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गोंधळ उडाला ओबीसींच्या मोर्चात सर्वच राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत कोणत्या पक्षाचे नेते हजर नाहीत हे तुम्हीच ओळखा असे माजी आमदार पंडित पाटील म्हणाले त्यावेळी गर्दीतून कोणीतरी खोके हो असे ओरडला त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे लोक नाराज झाले त्यांनी व्यासपीठावर जाऊन पंडित पाटील यांचे भाषण थांबविण्याचा तसेच माईक खेचण्याचा प्रयत्न केला आणि घोषणाबाजी केली त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता वातावरण तंग झाले होते व्यासपीठावरील नेत्यांनी समजूत काढल्यानंतर हे कार्यकर्ते शांत झाले या मोर्चात ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावरकर